विनापरवाना गायींची वाहतूक करणाऱ्या एका लॉरीची हिंदू संघटना व श्रीराम सेना हिंदुस्थानने अडवून सुटका केल्याची घटना रविवारी सायंकाळी विधानसौध नजीक करण्यात आली. महाराष्ट्रातून हुबळीला निघालेल्या एका लॉरीमध्ये 12 अधिक गायींची तस्करी करण्यात येत होती. ही माहिती बेळगावातील श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांना कळताच या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेच्या 50 अधिक तरुणांनी घटनास्थळी दाखल होऊन गायींच्या रक्षणासाठी बेळगावच्या हद्दीतील सुवर्णसौधाजवळ लॉरी अडवली असता यावेळी लॉरी चालकाशी वादावादी होऊन आंदोलकांच्या टोळक्याने यातील सर्व गायींची सुटका करून घेण्यात आली. संतापलेल्या जमावाने खिडक्यांच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी येऊन गंभीर जखमी चालकाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना हिरे बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.